ही। नमस्कार, मी अमोल कराडकर। नमस्कार, मी सुनंदन लेले। आणि कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या साप्ताहिक सीसीबीके मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। लेले साहेब, प्रवास बरा झाला का? मी हा प्रश्न तुला विचारू शकतो। माझं जाऊ देव, तुम्ही तिथे आपण जास्त उघड टोबडे मारायचे नाहीत। आपण एका एअरपोर्ट वरून एका टर्मिनल वरून टेक ऑफ केलेले एकाच दिवशी। येस, थोडा लांब गेलो। हा, थोडासा लांब गेला। आणि महत्वाचं काय, इथे बीसीसीआय मधल्या सूत्रांकडून मला कळतंय की तुम्ही तिकडे रेकी करण्यासाठी आधी पोहोचलेला आहात इंग्लंडला। आय आय, मी प्रॉमिस केलं होतं आपल्या सगळ्या वाचकांसाठी दर्शकांसाठी की पुढचं सीसीबीके हे आम्ही दोन ध्रुवावरनं जॉईन करणार आहोत। त्यामुळे आता कराडकर, तुम्ही कुठं आहात? बँगलोर, ज्याला आता खर तर बेंगलुरु म्हणायला पाहिजे, बँगलुरु म्हणतात। आणि मी मॅनचेस्टरला आहे, त्यामुळे सीसीबीके हे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सादर करतोय आणि वेगळ्या ठिकाणाहून सादर करतोय। येस, आणि एक व्यक्ती आहे बँगलोर मध्ये, दुसरी आहे मॅनचेस्टर मध्ये। पण आत्ता लक्ष, आपण सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष तिथे लागलेलं आहे, म्हणजे न्यू दिल्लीमध्ये। तर नवी दिल्लीमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची मालिका 9 जूनला सुरुवात होणार आहे। तर आत्ता आपण सुरुवातीला, सुनंदन मला फक्त सांग की जर तुला विचारलं की ह्या मालिकेतून भारताचं सर्वात महत्वाचे 3 मुद्दे कुठले असतील, ते तू काय म्हणशील? 3 मुद्दे म्हणजे आपल्याला जे ऑलराऊंडरची जी काही शोध आहे तो अव्याहत चालू आहे। म्हणजे हार्दिक पांड्या हा टीम मध्ये होता तेव्हा ऑलराऊंडरचा शोध चालू नव्हता असं नाही, परंतु त्याला जे तुम्ही मराठीत ज्याला सिमेंटिंग युअर प्लेस वगैरे काहीतरी म्हणताना, तसं कुणी केलेलं नाहीये। हा झाला एक महत्वाचा मुद्दा। दुसरा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की जी फास्ट बॉलरची फळी आहे त्याच्यामध्ये हर्षल पटेल सारखा कोण मनुष्य असा हात वर करून सांगू शकतो की मला टफ सिच्युएशन मध्येच बॉलिंग करायची? हा एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो, कारण तो एक क्रुशियल पार्ट राहिलेला आहे भारतीय T20चा। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे बॅटिंग मध्ये जो तडाखा मारण्याची गोष्ट आहे, आपण मागच्या वेळेला ही गोष्ट डिस्कस केलेली होती की आता विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपनिंग, कधी कधी विराट कोहलीला ओपन सुद्धा करायचंय, पण 100 बॉल 120 चा जमाना हा आता मागे पडलेला दिसतोय। त्यामुळे चांगली बॅटिंग करून आपलं इम्प्रेशन कोण पाडतं, तडाखेबाज बॅटिंग करून, आणि साऊथ आफ्रिकन टीम म्हणजे येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये। टेम्बा बहुमा हा दिसतो साधा, परंतु अत्यंत हुशार कॅप्टन आहे आणि तो आपली टीम बरोबर मोल्ड करायला लागलेला आहे। त्याला सगळ्यांचा आता मानही मिळालाय, सपोर्टही मिळालाय। त्यामुळे ही मॅच, ही सिरीज ही सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळे या 3 गोष्टींकडे माझं लक्ष राहील। आणि सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा हा राहील की आता दिल्ली दूर नाहीये। म्हणजे कसं की 9 तारखेला दिल्लीला मॅच होतीये म्हणून मी म्हणत नाहीये, तर आता वर्ल्ड कपच्या दृष्टीने काउंटडाऊनला सुरुवात होणार आहे या सिरीज पासून, या सगळ्याकडे माझं लक्ष राहील। सुरंदन, वर्ल्ड कपचा काउंटडाऊन तू म्हणलास, मला फक्त त्याच्यात एक ऍड करावं असं वाटतं की एका दृष्टीने वर्ल्ड कपचा काउंटडाऊन नाहीये, पण वर्ल्ड कपच्या तयारीची शेवटची फेरी किंवा शेवटचा टप्पा म्हणजे आता या साऊथ आफ्रिकेच्या 5 मॅचेस, नंतर सुनंदन तू जाणार आहेस त्या आयर्लंड विरुद्धच्या 2 मॅचेस, ओके, आणि त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये जे वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहेत 5 सामने, 3 वेस्ट इंडिजमध्ये, 2 अमेरिकेत, हे जे 5 आणि 3 इंग्लंडमध्ये, 3 इंग्लंडमधले, येस, ह्या ज्या एकूण 8+7 मॅचेस आहेत, या 15 मॅचेसमध्ये हवे तेवढे प्लेयर्स, हवे तेवढे कॉम्बिनेशन, विविध पद्धतीने प्रयत्न करून तुम्हाला वेस्ट इंडिज दौऱ्याच्या शेवटी तुमचे वर्ल्ड कपचे 15 माहिती पाहिजेत। त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने ही सुरुवात चांगली होतीये। आणि तू जे मुद्दे ऍड केलेस त्याच्यात फक्त मला एखाद दुसरा मुद्दा जर ऍड करायचा म्हणला, तर सर्वात पहिला मुद्दा आहे की कुलचाचा कमबॅक, कारण त्या दोघांना वर्ल्ड कप मध्ये UAE मधल्या घेतलं नाही आणि त्याच्यानंतर भारताचं जे तिथे पानिपत झालं ते जेवढं बॅटर्सच्या अपयशामुळे होतं तेवढंच बॉलर्सच्या विकेट घेण्यात आलेल्या अपयशामुळे देखील होतं। जसं मुंबई इंडियन्सचं झालं की जसप्रीत बुमरा हे एक हाती कारभार झाला बॉलिंगमध्ये, तसंच भारताचं T20 वर्ल्ड कप मध्ये झालं होतं। त्यामुळे कुलचाचा कमबॅक हा एक माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा एक छोटासा मुद्दा फक्त मला ऍड करा असं वाटतो की हार्दिकचं करायचं काय। राहुल द्रविडची जी सिरीज सुरुवातीच्या आधी प्रेस कॉन्फरन्स झाली मंगळवारी 7 जूनला भारतात,
त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की हो दिनेश कार्तिककडे आम्ही फिनिशर म्हणूनच बघतोय, पण हार्दिक पंड्याच्या बाबतीत लगेच त्यांनी सेफ झाला. जे खरंय की आयपीएल मधला रोल हा प्रत्येक प्लेअरच्या बाबतीत भारतीय संघासाठी तोच रोल असेल असं नाही, म्हणजे हार्दिक पंड्या खेळू शकेल की नाही मधल्या फळीत भारतासाठी ही त्याला खात्री नाही. मग ते हार्दिक पंड्या विरुद्ध दिनेश कार्तिक असं होणार का, त्या सगळ्याच्यात हार्दिक पंड्या कसा फिट बसणार, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बोलिंग वर्कलोड कसा मॅनेज करणार, या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष राहील जास्त. बरोबर आहे, कारण हार्दिक पंड्याचं तुझं हे दिलं असतं तो चार ओव्हर टाकण्याची क्षमता किंवा फिटनेस त्यांनी बाळगला तर मला वाटतं भारतीय संघाच्या अजूनही त्याच्याकरता पायघड्या असतील. प्युअर बॅट्समन म्हणून तो अगदी आयपीएल कर्णधार म्हणून जिंकलेला असला, टॉप परफॉर्मन्स त्यांनी केलेला असला, तरी प्युअर बॅट्समन म्हणजे तुझे विकेट किपरच्या बाबतीत म्हणला ते रिषभ पंतच्या वरती थोडं प्रेशर राहणार, कारण रिषभ पंत हा दादा बॅट्समन आहे तो, म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेटच्या इनिंग खेळल्या, कारण अँडरसनला रिव्हर्स स्वीप वगैरे कोण मारत, तर हा टेस्ट क्रिकेटमध्ये तो रिव्हर्स धमाल आहे ती त्यांनी टी ट्वेंटी मध्ये दाखवलेली नाही, त्याच्यावरती थोड्याच्या हाताने स्वतःच्या बॅट निवडीचा मुद्दा सुद्धा महत्वाचा. कारण गंमत अशी व्हायची की एकीकडे टीम मॅनेजमेंट म्हणायची की कुलदीप यादव अवे टूर्स वरती आमचा मेन बॉलर असेल, संघात मात्र त्याला कधी घेतलं नाही. आता काय होतंय बघायला लागेल. येस येस, आता काय होतंय बघायला लागेल. आणि दुसरा मुद्दा या सिरीज मध्ये की पावसाचा सावट नक्की कुठे कुठे पाऊस येणार आहे, कारण काय सामने होणार आहेत दिल्लीत, नंतर कटकमध्ये, मग विशाखापट्टणम मध्ये, मग राजकोटमध्ये, आणि शेवटचा सामना आहे बँगलोर मध्ये. तर त्याच्यामुळे पाच पैकी तीन सामने जर संपूर्ण झाले तरी खूप खूपच महत्वाचं ठरेल असं वाटतंय मला. एक मिनिट, थोडं थोडं करेक्शन करतो. अरे राजकोट में हम मैनेज कर लेंगे, हमारे यहाँ बारिश हम बाद में बोलेंगे, बाद में आने दो, अभी मैच इम्पॉर्टंट है, हे फक्त राजकोटला होऊ शकतं. हमने बोल दिया है बारिश को, मीच के बाद आना. तर मित्र हो, एकच फक्त सांगतो की ही कुठल्याही प्रांतीय वादाची झलक नाही, याच्यात फक्त आपले राजकोट मधले जे क्रिकेट मधले मित्र आहेत आणि राजकोट क्रिकेट जे वर्षानुवर्ष चालवणारी जी एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याची नक्कल करायचा सुरेंदर आणि अमोलने फक्त प्रयत्न केलेला आहे. बर, पुढे जाऊया सुनंदन. जेवढं लक्ष तुझं दिल्लीकडे आहे तेवढं बँगलोर मध्ये जे चार वेगळ्या मैदानांवर चाललेलं आहे त्याच्याकडे तुझं किती लक्ष आहे सांग. अरे खूप, मी बाहेर जरी असलो तरी मी रणजी ट्रॉफी पासून मनाने अजिबात लांब नाहीये. म्हणजे हे आयपीएलची ज्युनियर पुनरावृत्ती झालेली आहे की एक एरिया आहे आणि त्या एरियामध्ये म्हणजे चार ग्राउंड वरती चार आणि चांगल्या मॅचेस आहेत. तू बघितलं तर या मॅचेसचे रंगरूप हे पूर्णपणे वेगळेलं आहे, वेगळं आहे की दोन ठिकाणी बॅटिंगचं जेवण झालेलं आपल्याला दिसतंय. बंगालनी तुफान बॅटिंग केले, मुंबईनी तर काय तुफानच बॅटिंग केलेली आहे, आणि उरलेल्या दोन सामन्यामध्ये मात्र बॅट आणि बॉल यांचं उंदरा मांजराचा खेळ चाललाय. त्यामुळे हा जो आखो देखा हाल आहे मी लांबनं सांगू शकत नाही. तू बँगलोर मध्ये आहेस, तू मॅच कव्हर करतोयस, तू आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांबरोबर वेळ घालवतोयस, त्या तिकडची बित्तम बातमी तू दे मित्र. तिथे एक गंमत कशी आहे माहितीये का, बँगलोर मध्ये आहे आणि ते जे कर्नाटका स्टेट क्रिकेट असोसिएशनने काही वर्षांपूर्वी एक नवीन फॅसिलिटी उभारली शहराबाहेर, त्याची गंमत अशी आहे की तीन ग्राउंड एका बाजूला एक आहेत. अरे बापरे, की जी तिन्ही ग्राउंड वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काउंटी क्रिकेट बघतोय किंवा न्यूझीलंडमध्ये बसून बघतोय असा फील येणारी आहे. ती छान आहे, स्टेडियम नाहीये, एकच क्लब हाऊस बांधलेलं आहे, तिथे तिन्ही ड्रेसिंग रूम्स आहेत, त्याला वेगवेगळ्या दिशांनी एंट्रन्स आहे, त्याच्यामुळे जे मुख्य ग्राउंड आहे तिथून उरलेल्या दोन मॅचेस दिसू शकतात थोड्या थोड्या. दुसऱ्या ग्राउंडवरून जिथे मी मुंबईची उत्तराखंड विरुद्धची मॅच बघतोय तिथून तिसऱ्या ग्राउंडवरची मॅच बघू शकतात अशी गंमत आहे. आणि एक व्हॅन्टेज पॉईंट आहे, त्याचे क्लब हाऊस आहे, त्याचा जो टॉप फ्लोअर आहे तो सध्या अनफॉर्च्युनेटली अँटी करप्शन युनिट तिथे संघ आहेत त्याच्यामुळे आम्हाला तिकडे वर जाता येत नाहीये, पण आधी मी एकदा गेलो की तिथून एकाच वेळेस तिन्ही सामने दिसतात, हे फार चांगली गोष्ट आहे. आणि चौथा जो सामना आहे तो शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात चालू आहे, ज्याच्या तिथे पोहोचणं मुंबई पुण्याला पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो एका ग्राउंडवरून दुसऱ्या ग्राउंडवर पोहोचायला. पण गंमत अशी आली आहे सुनंदन, सुवेत पारकर आहे कोण हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. फक्त 252 रन केले त्यांनी पदार्पणात. आता गंमत बघा ना, अजिंक्य राणे नाही म्हणून त्याची संघात वर्णी लागली,
आणि संधीचं सोनं करणं याहून वेगळं काय उदाहरण द्यायला पाहिजे. आणि योगायोग असा की मुंबईचा पदार्पणातला सर्वाधिक स्कोर प्रथम श्रेणी क्रिकेट मधला, ज्याला अगेन साध्या मराठीत फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणतो आपण, तो होता अमोल मुजुमदारच्या नावे, ज्याने 1993-94 साली 260 धावा केल्या होत्या. आणि आज जेव्हा सुवेद पारकरने 252 रन्स केले आणि तो रनआउट झाला, त्यावेळेस मुंबईचा हेड कोच कोण तर अमोल मुजुमदार. याहून मोठा योगायोग काय असेल असं मला वाटत नाही. क्या बात. आणि ती सुद्धा गंमत वाटली मला, मी बारीक नजर ठेवून काय मी म्हणतो की सुवेद पारकरला कॅप मुंबईची रणजी ट्रॉफी, कारण मी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हापासनं मुंबई रणजी ट्रॉफीची कॅप ही इंडियन कॅपच्या नंतरच्या रँकिंगची मानली जायची, अजूनही ती मानली जाते. कारण एवढं मुंबई क्रिकेटला काय म्हणतात ते असं की एकमेकांना ते पुश करत असतात, बॅटिंग मध्ये तर अशक्य पुश करत असतात. ही कॅप त्याला कुणी दिली तर अमोल मुजुमदारनी डब्ल्यू व्ही रामनला बोलवलं आणि ही कॅप त्याला द्यायला लावली. क्या बात आहे. कारण ह्या गोष्टी माझ्या मनाला खूप अशा म्हणतात टच करून जातात. कारण ही जी क्रिकेटची लिगसी असते, हा जो मोठेपणा असतो, या गोष्टींची एक मजा और असते. आणि मला वाटतं सुवेद पारकरला ती कॅप देताना काय काना मंत्र उरकेरी रमणनी दिलाय मला माहित नाही, पण काय कमाल केली. त्याच्या बॅटिंगचं खूप बोललं जात आहे, त्यामुळे थोडस त्याची बॅटिंगचा क्लास आणि तो जो कोण बॅट्समन आहे जो रती ब घालतोय धावांचा रती, त्या दोघांबद्दल जरा प्लीज त्या इनिंग बद्दल बोलना. येस, त्या दोघांनी जवळजवळ 270 धावांची भागीदारी केली आणि ती बघताना खरंच म्हणजे अतिशयोक्ती करत नाहीये पण खरंच डोळ्यांचं पारणं फिटण्यासारखा फील आला. ओके, सलील अंकोला बरोबर बसवून बघत होतो मी. सलील अंकोला मुंबईचा चीफ सिलेक्टर आहे आणि तोही तेच म्हणत होता की किती वर्षांनी असं बघायला मिळालं. सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट सुवेद पारकरला, त्याच्या 252 नंतर मी अमोल मुजुमदारशी बोलत होतो आणि अमोल म्हणला की मी 20-21 वर्ष खेळलो, त्याच्यानंतर गेली 8-9 वर्ष कोचिंग किंवा कॉमेंट्री या रोल्स मधून मी डोमेस्टिक क्रिकेट जवळून बघतोय, तर एवढी फ्लॉलेस खेळी खूप कमी बघितल्या आहेत मी. एकही चूक न करता खेळणं, येस त्याचा एक अवघड झेल सुटला 18 असताना, पण तोही खूप अवघड होता. बॅटरची खूप चूक झाली असं नाही. आणि मला कौतुक आणि कमाल काय वाटली सुनंदन, की समोरच्या बाजूने सरफराज तोडतोय दुसऱ्या दिवशीच्या सकाळी, पण मी माझा वेळ घेणार आहे. ओके, आणि ही समज 21 वर्षाचा असताना, आणि तो खरंच 21 वर्षाचा आहे, त्या वयात पहिल्या सामन्यात नॉकआउट मध्ये खेळताना ही सगळी समज असणं हे फार म्हणजे खरंच सांगतो मी तुला की सरफराजच्या एवढ्या तडाखेबंद खेळा बघितल्या आहेत गेल्या 15 वर्षात. खूप रणजी ट्रॉफीतल्या 300 बघितले, बरेच 2-3 तरी बघितले मी, पण ही खेळी आहे ना ही सगळ्यात वर असणाऱ्या खेळांपैकी एक आहे असं मला वाटतं. म्हणजे काहीच त्याच्यात चूक असू शकत नाही. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट, डिफेन्स एकदम टाईट, बॉल सोडणं चोख, आणि जर आलेला बॉल मारायचा मग तो स्ट्रेट लॉफ्टेड सिक्स असो किंवा इनसाइड आउट कव्हर्स वरून असो, फ्लिक असो, कट असो, सगळे स्ट्रोक्स आहेत मुलाकडे. म्हणजे खरंच लंबी रेस का घोडा असू शकतो. फक्त एवढंच म्हणायचं की ते आजकाल लगेच जे वलय प्राप्त होतं, नशिबाने रणजी ट्रॉफीला अजून एवढं होत नाही, पण सध्या कसं आहे बाकी कुठलं क्रिकेट चालू नाहीये, त्यामुळे सगळीकडे सुवेद पारकर अचानक ट्रेंड व्हायला लागलाय. पण त्याची जी बॅकग्राऊंड आहे, कारण काय तो दिनेश लाडांची जी फॅक्टरी आहे, रोहित शर्माचे पहिले प्रशिक्षक, ज्यांची रोहित बद्दलची मुलाखत आपल्या सीसीबीकेवर उपलब्ध आहेच, त्यांनी जी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये बोरिवलीच्या फौज तयार केली आहे खेळाडूंची, त्यातलाच हे एक रत्न आहे. तिथून भारताच्या अंडर-19 संघात, मुंबईच्या अंडर-19 संघात, मग मुंबईसाठी अंडर-25 मध्ये 600 धावा केल्या जेव्हा ते जिंकले आता मागच्या महिन्यात सिके नायडू ट्रॉफी, आणि मग आता रणजी ट्रॉफी. हा जो प्रवास आहे त्याच्यामुळे आत्ता तरी असं वाटतंय की एकतर मुलाची काहीतरी गडबड झाली किंवा मुंबईच्या सिलेक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली जी होऊ शकते. तसं जर नाही झालं तर खरंच एक लंबी रेस का घोडा सापडलाय. सुपर्ब सुपर्ब. आणि बाकीच्या मॅचचा अहवाल कसा देशील उरलेल्या 3 मॅचचा? उरल्या 3 मॅचेस मध्ये ते बंगाल झारखंड इन सो मेनी वेज इंडिया पाकिस्तान वाली मॅच आहे. ओके, आणि तिकडे फ्लॅट वाटतंय पिच, तिकडे सर्वात चांगली ते प्रायव्हेट ग्राउंड आहे त्याच्यामुळे संपूर्ण ग्राउंड कव्हर करतात, कारण ते इकडे गेले महिन्याभर जवळजवळ रोज संध्याकाळ नंतर पाऊस पडतो, पाऊस त्याच्यामुळे तिकडे धावांचा पाऊस पडतोय. पंजाब आणि यूपी ही मॅच एकदम गंमतशीर चालली आहे. कदाचित हा आपण एपिसोड रिलीज करू तेव्हा ती मॅच संपायच्या मार्गावर असेल. फक्त एवढंच सांगतो की कर्नाटका यूपी आणि पंजाब एमपी या दोन मॅचेस एकदम अटीतटीच्या लढल्या जात आहेत.
सेमीफायनल मध्ये आता मुंबईने जवळजवळ एक पाऊल टाकलाय. मुंबईचा प्रतिस्पर्धी असणारे कर्नाटक आणि उत्तर प्रदेश मधला विजेता जो परत अलूर मध्ये न खेळता जस्ट क्रिकेट अकॅडमी जे चौथं ग्राउंड आहे जिकडे बंगाल आणि झारखंड खेळत आहेत त्या मैदानावर खेळणार आहेत. आणि बंगाल झारखंड मधला विजेता विरुद्ध मध्य प्रदेश पंजाब मधला विजेता ही दुसरी सेमीफायनल होणार आहे. आणि मध्य प्रदेश पंजाब ही आपल्या सीसीबीकेच्या फॉलोअरसाठी विशेष एकदम मनाला भिडणारी मॅच आहे कारण की दोन्ही प्रशिक्षक महाराष्ट्रीयन आहेत. मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आहेत चंद्रकांत पंडित आणि पंजाबचे आहेत तुमचे पुणेकर सुरेंद्र भावे. धमाल आहे कारण मुंबई क्रिकेटचा मला वाटतं जो पगडा आहे किंवा त्या क्रिकेटचा जो काही पल्ला आहे तो सगळीकडे दिसतो. कारण इवन मुंबई आता ज्यांच्या विरुद्ध मॅच खेळते त्या टीमचा कॅप्टन कोण आहे? येस, त्या टीमचा कॅप्टन ज्याला आपण मराठीमध्ये डिस्क्रंटल्ड मुंबई क्रिकेटर्स ही कॅटेगरी खूप मोठी असते. प्रत्येक पिढीला तेवढे असतात कारण की संघात जागा मिळत नाही, बाहेर जाऊन खेळावं लागतं. तो जय बिस्ता. आणि गंमत तेवढीच एक शेवटची गंमत सांगतो सुनंदन, खरंच डोमेस्टिक क्रिकेटमध्ये किती गंमत असते की पृथ्वी शॉचा जेव्हा मुंबईसाठी फर्स्ट क्लास डेब्यू झाला रणजी ट्रॉफी सेमीफायनल मध्ये त्यांनी 100 केले होते तर त्याला कोणाच्या जागी संधी मिळाली? जय बिस्ता रन्स करत नव्हता म्हणून त्याला ड्रॉप करून पृथ्वी शॉला संधी मिळाली. 5 वर्षानंतर पृथ्वी शॉ आणि जय बिस्ता एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले नाहीत फक्त, तर दोन संघांचे कर्णधार म्हणून उभे राहिले. ही गंमत आहे डोमेस्टिक क्रिकेटची. दोन ओपनिंग बॅट्समन, दोन कॅप्टन, दोन पोलिसर, धमाल धमाल. आणि जय बिस्ताची बॅटिंग सुद्धा पृथ्वी शॉच्या स्टाईल सारखी आहे असं मी ऐकलेलं होतं, त्यामुळे ही सगळीच धमाल आहे. राहुल द्रविडनी असं सुरुवातीला कानावर आलेलं होतं की कदाचित साऊथ आफ्रिकेच्या 5 मॅचेस करता व्हीव्हीएस लक्ष्मणला घेण्यात येईल आयर्लंडच्या 2 मॅचेस करता धरून, परंतु तसं होत नाही. राहुल द्रविडनी एकदम सिरियसली या टीमचा सुद्धा कारभार हाती घेतलेला आहे. उमरान मल्लिक आणि तो चॅट करतानाची दृश्य आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. त्यामुळे 9 तारखेपासून ही जी सुरू होती ही म्हणजे काउंटडाऊन नाही पण लीडिंग अप टू द वर्ल्ड कप अशा दृष्टीने या 15 मॅचेस खूप महत्वाच्या ठरणार आहेत. आणि याच्यामध्ये 2-3 जागा ज्या इंडियन क्रिकेटच्या टीमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या 3 जागांकरता तुंबळ युद्ध, सकारात्मक क्रिकेटचं तुंबळ युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे या सगळ्यांना. आणि भारताचं युद्ध चालू राहील, रणजी ट्रॉफीतलं युद्ध चालू राहील, पण जसं आता सुनंदन लेले म्हणाले की सीसीबीकेवर मात्र आपण विश्लेषणात्मक धमाल कायम आणत राहू, त्याचबरोबर आपण आपलं जे गेस्ट एपिसोड आहेत, आपले जे पाहुण्यांचे सदर आहे ते पुन्हा सुरुवात केलेली आहे. गौरव जोशी गायब आहेत, त्यांना फिटनेस खरंच अनफिट आहेत, ते पुढचे काही आठवडे किंवा महिने अनुपलब्ध असू शकतील, पण त्यांना ज्यांनी दत्तक घेतलंय ते सुनंदन लेले त्यांची जागा नक्की भरून काढतील अशी आपली आशा आहे सुनंदन. कारण हो मी ती जबाबदारी घ्यायला तयार आहे. कारण लेले फॅमिलीतले ते 2 जण जे आहेत ते खूप नाठाळ आहेत. एक गौरव जोशी आहेत, दुसरे भरत सुंदरेसन आहेत. एकदा कधीतरी त्या दोघांचा आपण सुद्धा एपिसोड करूयात, खूप मजा येईल. इंग्लंडमध्ये मात्र तुला एक छोटासा इकडनं अपडेट देतो की इंग्लंडमध्ये पहिली जी टेस्ट आहे लॉर्डची टेस्ट ही खूप उलटापालट झाली आणि त्याच्यामध्ये इंग्लंडनी ते टेस्ट जिंकल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या बाबतीत. लॉर्ड्सला खचाखच भरलेलं प्रेक्षागृहामध्ये तो सामना झाला ज्याच्यामध्ये बेन स्टोक्सनी कॅप्टन म्हणून पहिल्या मॅचमध्ये यश मिळवलं, ब्रँडन मॅकलमनी प्रशिक्षक म्हणून यश मिळवलं आणि डोक्यावरचा काटेरी मुकुट काढून ठेवलेल्या जो रूटने अफलातून शतक करून आणि तीही चर्चा चालू झालेली आहे की आता जो रूट पुढे जाऊन सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल का. आपण दरवेळेला एक अगदी जे कधीही न ऐकलेलं तुला एक वाक्य सांगू का अमोल? रेकॉर्ड ही मोडण्याकरताच असतात. लिहून ठेव, तू ऐकलेलं नसेल का? आणि सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड एखाद्या भारतीयांनी मोडलं तर ती सर्वात मोठी जमेची बाब. आम्हाला आनंदच होईल वगैरे वगैरे. एनिवे, पण तू तो परवा जो ट्विटरवरती मुद्दा टाकला तो फार इंटरेस्टिंग होता की तुम्हाला इंग्लंड कडून खेळून 10,000 रन्स करायचे असले तर नागपूरला डेब्यू करायचा, तो आवडला मला. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना, आपण आपल्या श्रोत्यांना एकच प्रश्न विचारूया की एकेकाळी अलेस्टर कुक सचिन तेंडुलकर होणार का हा मुद्दा प्रस्थापित होता. आता अलेस्टर कुक नंतर जो रूटचा अलेस्टर कुक झालाय म्हणजे 10,000 रन्स बनवणारा टेस्ट क्रिकेट कुक नंतर जो रूट हा दुसरा इंग्लंडचा फलंदाज ठरलाय, तर आता जो रूटचा सचिन तेंडुलकर होणार का? जो रूट खरंच सचिन तेंडुलकरच रेकॉर्ड मोडू शकतो का कसोटी क्रिकेट मधलं, ज्याच्यासाठी त्याला अजून 6,000 धावा हव्या आहेत? कोपऱ्यावर आहे एकदम, तसा लांब नाहीये विशेष लांब. राईट,
लांब आहे नाही जे काय वाटते ते तुम्ही कळवा. आत्ता आत्ता मात्र सुरेंद्र आपण थांबू, तुझी बँडविड्थ खूप आहे. बंगलोर मध्ये जरी आयटी कॅपिटल असली तरी थोडीशी गडबड होती नेटवर्क मध्ये आज. त्यामुळे आपण सीसीबीकेच्या लोकांनाही सांगू की इकडनं आणि तिकडनं तुम्हाला अपडेट आम्ही द्यायचा अगदी मनापासून प्रयत्न करू. काय म्हणतात तसं आयर्लंडच्या मॅचेस सुद्धा सीसीबीकेच्या वतीनं मी कव्हर करायला चाललेलो आहे. दोनच मॅचेस आहेत आयर्लंडला, पण ते सुद्धा एक महत्वाचे असे की नवीन टीम मध्ये काय घडामोडी होतात हे बघणं मजेदार राहणार आहे. आणि अर्थातच इंग्लंडमध्ये एक टेस्ट आणि सहा लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस या सगळ्याकडेच आपलं बारीक लक्ष असेल. येस, त्याच्यामुळे तुम्ही कशा कशासाठी सीसीबीके कडे वारंवार लक्ष देऊन राहा याची आता पुन्हा एकदा उजळणी सुनंदन लेल्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांना आभार न प्रदर्शन करता त्यांच्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि कुठे कुठे आपल्याला सीसीबीके आता बघायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं तुम्हाला माहितीये, आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही. आणि याच नावाने आपला पॉडकास्टही तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर उपलब्ध आहे. तुमचा अभिप्राय नोंदवण्यासाठी आपलं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल आहे सीसीबीके मराठी. तर मित्रहो, आज जॉईन केल्याबद्दल धन्यवाद. क्रिकेट बघत रहा, सीसीबीके ऐकत रहा, सीसीबीके पाहत रहा आणि आमची वाट मात्र नक्की पाहत रहा. धन्यवाद.